नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, हवामान अभ्यासक। सध्या भारतात एकूण असलेल्या पावसाच्या परिस्थितीवर आणि महाराष्ट्रात त्याच्या होणाऱ्या परिणामावर अंदाज व्यक्त करणार आहे। आपण बघू शकता, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग तयार झालेले आहेत। त्याचवेळेस WDचा प्रभाव देखील उत्तर भारतामध्ये निर्माण झाला आहे, त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये स्थानिक स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस होण्यास सुरुवात झालेली आहे। भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटवर 4 ते 6 मेच्या दरम्यान अंदमान सीच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल अशा प्रकारची माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे। सध्या ढगाळ परिस्थिती ही केवळ उस्मानाबाद, अमरावती, वर्धा, यवतमाळचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी आहे। इतरत्र फारसा पावसाचा प्रभाव किंवा ढगाळ परिस्थिती नाही। समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता, बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला खूप मोठी पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे। हे संपूर्ण मान्सूनपूर्व वातावरण आहे। उद्या म्हणजे 3 तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता असणार नाही। भारतीय हवामान खात्याच्या JFS मॉडेलनुसार महाराष्ट्रात सध्या पावसाची परिस्थिती नाही, मात्र 4 तारखेला गडचिरोली जिल्ह्यात आणि विदर्भात काही भागात, अमरावती वगैरे, पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे। आपण बघू शकता, साधारण 5 तारखेला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल अशी शक्यता आहे। समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की अरबी समुद्रात वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला आहे। हा वाढलेला वाऱ्यांचा प्रवाह 3 तारखेला अधिक प्रबळ होईल अशी शक्यता आहे। अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे हे बंगालच्या उपसागरात प्रवाहित होत असून ते पूर्वेकडे सरकत आहेत। पूर्वेकडून देखील हिमालय पर्वतरांगांकडून काही वारे हे पश्चिमेला जात आहेत। त्याचवेळेस गुजरातमार्गे बाष्पयुक्त वारे भूभागावर येत आहेत, त्यामुळे एकूणच भारतात हवेचा दाब कमी असल्यामुळे पावसाची परिस्थिती वेळोवेळी निर्माण होते आहे। 5 तारखेला एक अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान सर्क्युलेशन तयार होईल हे आपण यापूर्वी अनेक व्हिडिओंमध्ये सांगितलेलं आहे। 6 तारखेला त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल हेही आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे। यापूर्वी आपण अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून याची दिशा कशी बदलत जाईल हेही आपण चर्चा केलेली आहे। सुरुवातीला याचा अंदाज आपल्याला विशाखापट्टणमच्या दरम्यान हे धडकेल अशा प्रकारचा होता, त्यानंतर त्याची दिशा बदलत गेली। आता सध्या आपण त्याची दिशा बघतो आहोत। 9 तारखेला त्याचा प्रभाव अधिक वाढेल अशी शक्यता आहे, परंतु अनेक मॉडेलच्या अंदाजानुसार हे काही अंशाने पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे। हे चक्रीवादळ काल आपण काही व्हिडिओंमध्ये कलकत्त्याकडे जाईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केलेला आहे, परंतु आज हे पुन्हा एकदा भुवनेश्वर आणि बालेश्वरच्या दरम्यानच धडकेल असा अंदाज निर्माण होतो आहे। सारखा त्याचा अंदाज बदलतो आहे, साधारण भुवनेश्वरच्या दरम्यान येऊन हे भूभागावर येईल अशी शक्यता आहे, त्यामुळे ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांवर याचा परिणाम होईल अशी शक्यता आहे। 3 तारखेपासून 6 तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही, मात्र 7 तारखेपासून महाराष्ट्रात खूप ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता, आणि सर्वच जिल्ह्यात या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव राहील। यातून विरळ स्वरूपात पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे। आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता, 8 तारखेला सर्वाधिक ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि त्यातून काही पावसाची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे। त्यामुळे 7, 8, 9 या तारखांना महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहील। अरबी समुद्रातून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती आहे, आणि वाऱ्यांचा वेग देखील
वाढण्याची शक्यता आहे. आपण 10 तारखेची परिस्थितीसुद्धा बघू शकता. महाराष्ट्रामध्ये जवळपास 7, 8, 9, 10 आणि 11 तारखेपर्यंत खूप ढगाळ परिस्थिती राहील आणि या 5 दिवसात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती आणि पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला होताना दिसेल. याविषयीचा अंदाज आपण दररोज अपडेट करणारच आहोत. चक्रीवादळाची ताजी अपडेट आपण जर बघितली तर आपण काल हे कलकत्त्याच्या दिशेने सरकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु आज पुन्हा एकदा बालेश्वरलाच त्याचा किंवा भुवनेश्वरला त्याचा लँडफॉल होईल असंच दिसत आहे. काही मॉडेल मात्र हे म्यानमारच्या दिशेने जाईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवत आहेत. त्यामुळे आपण या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. दररोजचे व्हिडिओ पहा, त्यानुसार आपल्याला माहिती मिळेल. कारण हवामान खात्याकडून 6 तारखेपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल एवढाच अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी हा अंदाज हवामान खात्याकडून आपल्याला अपडेट केला जाईल अशी अपेक्षा आहे. 3 तारखेला दुपारी 1 वाजता महाराष्ट्रात जवळपास 43-44 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. त्यामुळे उष्णतेची लाट कायम राहील. 4 तारखेला दुपारी 1 वाजता 41 अंश सेल्सिअस तापमान महाराष्ट्रात राहणार असल्यामुळे उष्णतेची लाट कायम राहील. 5 तारखेला पुन्हा एकदा जळगाव आणि नागपूरला 44 अंश सेल्सिअस तापमान होणार असल्यामुळे 5 तारखेला देखील महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेतून सुटका नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.